राज्यातील सरकार ग्रामविकासाला प्राधान्य देत असल्याचे प्रतिपादन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी केलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय पंचायती राज दिनाच्या निमित्ताने ग्रामोदय से भारत उदय अभियानांतर्गत जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी तसेच संपूर्ण भारतातील जनतेला प्रत्येक योजनेची माहिती मिळण्यासाठी रविवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन जमशेदपूर येथे केले होते. पेण तालुक्यातील उंबर्डे ग्रुप ग्रामपंचायत येथील दोनपाडा गावात या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर पालकमंत्री बोलत होते. यावेळी भाजपचे केंद्रीय सहसंघटन मंत्री व्ही सतीश, कोकण विभाग संघटन मंत्री सतीश धोंड, जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, माजी अध्यक्ष बाळासाहेब पाटील, जिल्हा प्रवक्ते मिलिंद पाटील, राज्य परिषद सदस्य राम गरद, सरचिटणीस मोहन पाटील, तालुकाध्यक्ष गंगाधर पाटील, संदीप पाटील, पेण पंचायत समिती गटविकास अधिकारी श्वेता पालवे, नायब तहसीलदार किरण पाटील, गावातील सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पंतप्रधान मोदींचे सरकार केंद्रात जसे गतिमान आहे तेवढेच राज्यात देवेंद्र फडणवीसांचे सरकार देखील गतिमान आहे. आपण या 1.5 वर्षात काय केले याची माहिती या जिल्ह्यात तालुक्यात प्रत्येक गावात पोहोचवा व आपण कुठे कमी पडलो याची देखील माहिती घ्या. लोकांबरोबर राहून लोकोपयोगी कार्य करा. जनतेत व आपल्यात समन्वय असेल तर नक्कीच विकासाची गंगा आपण या जिल्ह्यात आणू. रायगड जिल्ह्यातील प्रत्येक गावात परिवर्तन करणे गरजेचे आहे. मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असो, जलयुक्त शिवार योजना, तसेच प्रत्येक तालुक्यात 2 रुग्णवाहिका देण्याचे काम भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून आम्ही करत असल्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता यांनी यावेळी सांगितले. जागरूकता कुणी घेवावी आणि गावातले सर्व काम कुणी करून घ्यावे याचा समन्वय करण्यासाठी पंचायतचे सर्व सदस्य, सर्व ग्रामस्थ, रहिवासी, सर्व शासकीय अधिकारी आणि जनप्रतिनिधी हे जर सर्व एकत्रित आले तर पिण्याचा पाणीचा प्रश्न असतो, गावातील रस्त्याचा प्रश्न असो, मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असो, आरोग्याचा प्रश्न असो, गरोदर स्त्रियांचा पालन पोषण व्हावं यासाठीचा खर्च असो, गावात वीज यावी यासाठीचा व्यवस्था असो, या सर्व बाबीचा उल्लेख पंतप्रधानांनी केलं आणि ज्यांना हे जमलं त्याच्या गावात लोकांनी एकत्रपणाने येऊन या पैशाचा उपयोग केला त्याच्या गावात याचा खऱ्या अर्थाने सरकार म्हणून काहीतरी आहे याचा आपल्याला अनुभव होतो. आणि म्हणून आजचा या पंतप्रधानाचा ग्राम उदय या विषयाला घेऊन जे त्यांनी देशभरातील ग्रामस्थांची आज चर्चा केली मला असं वाटतं आपल्या सरपंच म्हणजे त्यांनी सांगितलं देशातील 2.5 लाख ग्रामपंचायतीपैकी 40% आमच्या भगिनी हे सरपंच स्थानी आहे. आता जवळजवळ 30-40% सरकारी कर्मचारी सुद्धा आमच्या भगिनी आहेत आणि पुरुष मंडळी सुद्धा आमच्या जनप्रतिनिधी आहेत, शासकीय कार्यकर्ता आहेत, सामाजिक सेवामध्ये कार्यरत आहेत. त्यांनी फक्त आपापल्या कामापुरतं नुसतं जरी हा मंत्र आपण स्वीकार केलं तर निश्चितपणा जितकं गतिमान नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आहे तेवढंच गतिमान राज्याचा देवेंद्र फडणवीस साहेबांची सरकार सुद्धा तेवढीच गतिमान आहे. आज केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करीत आहे. गावातील जनतेसाठी विशेष ग्रामसभेचे आयोजन केले असून ग्रामोदयचे भारत उदय अभियानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध योजनांची माहिती दिली. ज्या योजना जनतेला माहीत नसतात, ज्यांचे फायदे जनतेला मिळत नाहीत, ही सर्व माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. एकूण 4 ग्रामसभा होतात, परंतु 24 एप्रिल ही विशेष 5वी ग्रामसभा पंचायत राज म्हणून आपण साजरी करणार आहोत व थेट प्रक्षेपणाद्वारे आपल्याला सर्व योजनांची माहिती मिळेल असे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 14 एप्रिल पासून प्रत्येक दिवस हा 24 एप्रिल पर्यंतचा आपण वेगवेगळ्या अर्थाने साजरा करतो. 14 एप्रिल, 15 एप्रिल, 16 एप्रिल या 3 दिवसांमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्तानं आपण वेगवेगळे कार्यक्रम ग्रामीण भागामध्ये आपल्या गावामध्ये साजरे केले.
17, 18, 19, 20 या दिवसांमध्ये आपण प्रत्येक ठिकाणी आपण ग्राम किसान सभा या किसान सभांचं आयोजन करण्यात आलं, ज्याच्यामधून गावातल्या शेतकऱ्यांना गावातल्या शेतकऱ्यांच्याशी संबंधित असलेल्या विषयांची माहिती देण्यात आली. आणि 21, 22, 23 आणि 24 या 4 दिवसांमध्ये संपूर्ण देशभरामध्ये वेगवेगळ्या गावांच्या ग्रामसभांचं आयोजन करण्यात आलं. आणि या ग्रामसभांच्या माध्यमातून केंद्राचं सरकार, राज्याचं सरकार हे सर्वसामान्य माणसांसाठी, शेतकऱ्यांसाठी काय करतंय याची माहिती आपणापर्यंत पोहोचवण्याचा केंद्र सरकार, राज्य सरकार प्रयत्न करतंय. अनेक योजना केंद्र सरकारनं, राज्य सरकारनं आपणासाठी राबवायचं ठरवलं. पण या सगळ्या योजना आपल्यापर्यंत पोहोचतातच असं नाही. त्या पोहोचल्या तर त्याचा फायदा हा आपल्याला मिळतोच असं नाही. आणि म्हणून या ग्रामसभांचं महत्व ते खूप विशेष आहे. आपल्याला माहिती आहे वर्षभरामध्ये 4 ग्रामसभा होतात, त्याच्यामध्ये 26 जानेवारी आहे, 1 मे आहे, 15 ऑगस्ट आहे आणि 2 ऑक्टोबर. या 4 ग्रामसभा होतात. की 5वी विशेष ग्रामसभा ही या देशभरामध्ये घ्यायचं देशाच्या पंतप्रधानाने नक्की केलं. आणि म्हणून पंचायत राज दिन 24 एप्रिल हा साजरा करायचं ठरवलंय. याच्या माध्यमातून गावातले जी लोक आहेत की ज्यांना आपल्या ग्रामपंचायतीशी संपर्क साधता येत नाही किंवा आपला आवाज तिथे व्यक्त होतो याची शाश्वती व्यक्त होत नाही, या लोकांच्या साठी ग्राम किसान सभा आणि ग्रामसभा याचा